जनता दल सेक्युलर पक्षाला जी आघाडी सन्मान देऊन बिद्री आणि भोगावती साखर कारखान्याच्या निवडणुकीत जादा जागा देईल त्या आघाडीशी आम्ही युती करणार आहोत आमची मतं निर्णायक आहेत यामुळे निश्चितच आमचा सन्मान होईल असा विश्वास बिद्री साखर कारखान्याचे उपाध्यक्ष विठ्ठलराव खोराटे यांनी व्यक्त केला सरवडे इथं घेण्यात आलेल्या ऊस उत्पादक सभासद आणि कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात ते बोलत होते राधानगरी तालुक्यातील सरवडे इथं जनता दल सेक्युलर पक्षातर्फे ऊस उत्पादक सभासद आणि कार्यकर्त्यांचा मेळावा झाला बिद्री आणि भोगावती साखर कारखान्याच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घेण्यात आलेल्या या मेळाव्याला मोठ्या संख्येनं सभासद आणि कार्यकर्ते जमले होते यावेळी बोलताना बिद्री साखर कारखान्याचे उपाध्यक्ष विठ्ठलराव खोराटे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली दोन हजार पाच ते दोन हजार दहा या कालावधीत बिद्री साखर कारखान्याच्या विकासात आमचा मोलाचा वाटा आहे यामुळे सलग दोन टर्मच्या निवडणुकीत आम्हाला उपाध्यक्षपद भूषवण्याची संधी मिळाली तर एकोणीसशे चौऱ्याऐंशी ते एकोणीसशे एकोणनव्वद या काळात सभासदांच्या शेअर्सची शे पन्नास टक्के रक्कम परत देण्याचं काम आम्ही केलंय तसंच एकशे कोटी रुपयांचा सहवीस प्रकल्प आमच्या काळात पूर्णत्वाला नेलाय नव्यानं सुरू केलेल्या इथेनॉल प्रकल्पाचं काम पंच्याऐंशी पूर्ण झालंय असं खोराटे यांनी सांगितलं जनता दल सेक्युलर पक्षाला जी आघाडी सन्मान देईल आणि बिद्री तसंच भोगावती साखर कारखान्याच्या निवडणुकीत जादा जागा देतील त्या आघाडीशी आम्ही युती करणार आहोत आमची मतं निर्णायक आहेत असंही त्यांनी सांगितलं तर विठ्ठलराव खोराटे यांच्या निर्णयाला पाठिंबा असल्याचं कार्यकर्त्यांनी सांगितलं दरम्यान सत्ता मिळवण्यासाठी सेक्युलर आघाडीला कुणाशी तरी युती करावी लागेल ला आणि सत्तेत राहिलो तर कार्यकर्त्यांची कामं करता येतील असं श्रीकांत साळोखे डॉ सर्जेराव कवडे प्रदीप पाटील वसंतराव पाटील यांनी सांगितलं मेळाव्याला प्रकाश खोराटे अॅडव्होकेट शिवराज खोराटे एच डी पाटील दत्तात्रय धनगर बंडोपंत पाटील दत्तामामा ढोकरे शुभम पाटील आर व्ही मिस्त्री कपिल खोराटे एम डी चव्हाण जेबी जाधव जालिंदर पाटील इक्बाल कलोट यांच्यासह ऊस उत्पादक सभासद उपस्थित होते